चला सामनाधिकारी क्रीडा क्रमांक 4 पुणे विरुद्ध ठाणे क्वार्टर फायनल सामना आपण लवकरात लवकर सुरू करा. दोन्ही संघांना दोन दोन DRS मिळणार. हाफ टाइमच्या आधी एक, हाफ टाइम नंतर एक. तुमचा DRS सक्सेसफुल होत राहिला तो कंटिन्यू राहील फक्त हाफ टाइम पर्यंत, आणि हाफ टाइम नंतर तुमचा DRS कंटिन्यू असला तरी तो काउंट केला जाणार नाही, फक्त एकच DRS मिळेल. आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालंय ते प्रतापजी शिंदे, आपलं मनःपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धा 2024 या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत शिंदे साहेब आपलं हार्दिक स्वागत. माणसं पण त्यांना भारी भेटली. फोटोग्राफर कुठे? फोटोग्राफर व्यासपीठाकडे स्वागताचा फोटो. कृपया मैदानावरती प्रेक्षकांनी उभं राहू नये, जे मैदानावरती आहेत त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर यावं, कारण व्यासपीठावरचे मान्यवर आणि गॅलरीतले प्रेक्षक यांना खेळाचा आनंद घेता यावा यासाठी आपल्याला नम्र विनंती आहे. सुपर डिफेन्स MS 05 7009 इनोवा मुख्य प्रवेश द्वाराच्या समोर उभी आहे. प्लीज बाजूला करा. कट टू कट मॅच. जबरदस्त कंट्रोल क्षेत्ररक्षकांचा, जबरदस्त कंट्रोल. थर्ड रेड वरती हा सामना. पुणे 6 ठाणे 5, फक्त एक गुणाची आघाडी पुण्याकडे आहे. आणि क्रीडारसिक सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणेच हा सामना, म्हणतात ना दो शेरो की टक्कर है, एक शेर जो जीतेगा वो बब्बर शेर कहलाएगा. शेवटी आपण बघू कोण जिंकतोय, परंतु एक मात्र नक्की कि हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत असाच. आणि क्रीडारसिक हो, तुम्ही खरोखरच धडधी प्रेक्षक आहात, छान सपोर्ट या स्पर्धेला. ठाणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सन्माननीय पांडुरंग पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर सन्माननीय दिनेशजी शिंदे हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धा 2024
अनएक्सपेक्टेड जम्प होती आणि अनएक्सपेक्टेड टॅकल होती, त्यामुळे टक्कर तर झालेली आहे. अरे कबड्डी खेळाडू थर्ड रेड सुपर टॅकलचा चान्स, टॅकल सक्सेसफुल, स्कोर इक्वल होईल. ओह नाइस, फंटास्टिक टर्न. बॉडीचा सपोर्ट घेऊन मस्त पैकी टर्न मारून दोन पॉइंट मिळवले जर्सी नंबर 4 पुणे. ठाण्याच्या खेळाडूने DRS घेतलेला आहे. हा DRS यांचा जो रिव्ह्यू आहे, सक्सेसफुल होतो की अनसक्सेसफुल होतो ते आपल्याला बघायचं आहे. हाफ टाइमच्या आधी दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू म्हणजे DRS चा चान्स असतो. जर ठाण्याने हा DRS गमावला तर हाफ टाइम मध्ये त्यांना पुढचा DRS घेता येणार नाही, हाफ टाइम नंतरच त्यांना DRS ची संधी मिळेल. बघत नाही एवढं मात्र खरं. बघूया DRS कोणाच्या फेवरला जातो, ठाण्याच्या की पुण्याच्या. जर कॉर्नरला किक लागली असेल, लात लागली असेल आणि रेडर लॉबी मध्ये गेला असेल तर ओके, अदरवाइज ठाणा मायनस होईल. उपनेत्या कला शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. धर्मवीर आनंद देखे क्रीडानगरीमध्ये कला शिंदे, आपलं मनःपूर्वक स्वागत. ठाणे जिल्हा युवकांची सुद्धा आपली राज्य अजिंक्यपद कुमार गटाची झाली, त्यावेळेस सुद्धा तुम्ही खेळाडूला. परंतु आता मैदानामध्ये जे काही माझे सहकारी उभे आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण सर्वजण स्पर्धा कशी यशस्वी होईल हे पाहण्यासाठी किंवा हे करण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर मैदानामध्ये जे काही सर्वजण उभे आहेत पोलिसासह सर्वांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हावं. मी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा सचिव या नात्याने तुम्हाला सर्वांना विनंती करतो. हे चित्र दिसायला चित्र विचित्र दिसत आहे, माझी तुम्हाला विनंती आहे. क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोनच्या मध्ये आपण बसला आहात, ही जागा प्रेक्षकांसाठी नाहीये मित्रांनो. कृपया सहकार्य करा, आपण त्या आजूबाजूला म्हणून बघताय ना. कृपया मैदानामध्ये जे आहेत, मैदान क्रमांक 3 आणि 4 मध्ये सुद्धा जे बसलेत, हॅलो, अरे ती बसण्याची जागा नाहीये मित्रांनो, जरा उठा सगळे तिथून. हॅलो, त्याचबरोबर 04HQ0015 स्कोडा रॅपिडी गाडी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लावली गेलेली आहे. संबंधितांना सूचना, आपण तात्काळ ती गाडी तिथे हलवायची.
कबड्डीचा हा थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले सन्माननीय पांडुरंग पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. आशुतोष मस्के आपल्याला विनंती आहे, आपण सन्माननीय पांडुरंग पाटील साहेब यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर सन्माननीय दिनेशजी शिंदे हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीमध्ये दिनेशजी शिंदे आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आशुतोष मस्के यांना विनंती आहे, आपण सन्माननीय पांडुरंग पाटील साहेब तसंच दिनेशजी शिंदे साहेब या दोघांचंही स्वागत करावं.